नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीमध्ये प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालय उभारणी कामाचं भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीवेणी पाटील, महापौर दिग्विजय सुरेंशी, महापालिका आयुक्त सुनील पवार, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, स्थानिक नगरसेवक उत्तम साखळकर, तौफिक शिकलगार, नगरसेवक विष्णू माने, मनगु सरगर, नगरसेवक जमील बागवान, पैलवान राहुल पवार, शेखर माने यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी केले, तर पक्षी संग्रहालयाची माहिती उपअभियंता ऋतुराज यादव यांनी मान्यवरांना दिली। यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी पक्षी संग्रहालय होत असल्याबाबत आनंद व्यक्त करत महापालिका प्रशासनाचे आणि महापौर दिग्विजय सुरेंशी यांचं कौतुक केलं। सांगलीचे प्रतापसिंह उद्यान हे समस्त महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। पूर्वी या ठिकाणी सिंह असल्याने हे सिंहांचं उद्यान असंही या उद्यानाची ओळख होती, मात्र कालांतराने पशु कायद्यात बदल झाल्याने अनेक सिंह इथून स्थलांतरित करण्यात आले, त्यामुळे हे प्रतापसिंह उद्यान बंद अवस्थेत होतं। मात्र आता पुन्हा पक्षी संग्रहालय उभारून या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट आपणा सर्वांना ऐकायला मिळणार आहे, त्याबद्दल महापालिका प्रशासनाचे जयंत पाटील यांनी कौतुक केले। कार्यक्रमाचे आभार उपायुक्त राहुल रोकडे यांनी मानले। कार्यक्रमास महापालिकेचे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, मीडिया सहाय्यक दीपक चव्हाण, अभियंता महेश मदने, ऋतुराज यादव यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले। प्रतापसिंह उद्यानाची ख्याती फार मोठी होती। या प्रतापसिंह उद्यानात एकेकाळी सिंह होते आणि ते सिंह संख्याही वाढलेली होती आणि फार वर्षापूर्वी मनोहर जोशी मला दिल्लीच्या विमानतळावर भेटले, मुंबईच्या विमानतळावर भेटले आणि मला त्यांनी एका व्यक्तीची ओळख करून दिली। त्या व्यक्ती होत्या केंद्रीय तेव्हाच्या मंत्री आपल्या मेनका गांधी। त्यांनी ओळख करून दिली की जयंतराव पाटील जी हमारे सांगली के है, मंत्री है वगैरे वगैरे वगैरे। ते राहिले बाजूलाच, त्या मेनका गांधी एवढ्या जोरात बडबडायला लागल्या, सांगली के लोगों को समझता नहीं वो क्या कर रहे है, क्या हुआ क्या नहीं, वो लायन्स में बहुत प्रॉब्लम हो गया है, सिंहामध्ये प्रॉब्लेम झाले, क्या हुआ दे, उसमें ऐसा हुआ है कि इनब्रीडिंग हो रही है और इनब्रीडिंग होने के बाद में त्यांचे ब्रीडिंग चालू आहे आणि ते फार चुकीचं आहे आणि त्यांनी वेगवेगळे त्यांना प्रश्न तयार व्हायला लागले त्या लायन्समध्ये आणि ही क्रुएलिटी आहे आणि ते तुम्ही एकाच ह्याच्यात ठेवलेलं आहे, ते बंद झालं पाहिजे आणि त्या खात्याच्याच मंत्री होत्या बहुतेक त्यावेळी आणि आता मी ते बघणार आहे कसं वगैरे वगैरे वगैरे।